माय मराठी माय बोलीचं महाचॅनल गाव करता आहे हा खूप मोठा बहुमान आहे. मी त्यांना हसत हसत म्हणाल की हा ऑस्करपेक्षाही मोठा पुरस्कार आहे. प्रख्यात्रे असं म्हणाले, प्रख्यात्रे पुण्यात वाढले पण त्यांचा जन्म सासवडला झाला होता आणि सासवडच्या गाववाल्यांनी ज्यावेळेस सत्कार केला त्यावेळेस प्रख्यात्रे म्हणाले की आत्ता मला जगभरात कुठंही सांगता येईल की मी जागतिक माणूस आहे. ज्या माणसाला गावाने स्वीकारलेलं असतं तो माणूस जगात कुठेही मोठा असतो. ज्या माणसाला गावाने स्वीकारलेलं नसतं तो माणूस कुठेही गेला तरी त्याची जी मान्यता आहे ते गाव विसरतं. त्याच्यामुळं हा पुरस्कार खूप महत्त्वाचा आहे. आज तुकाराम महाराजांनी पण एक त्यांचाही गौरव केला आहे आणि खूप महत्त्वाचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे. मुळात मराठवाडा ही भूमी जशी संताची आहे तशीच ती मराठी साहित्याची जन्मभूमी आहे. खरं तर वेळेचं भान ठेवतो आहे मी, खूप वेळ झाला आहे. अगोदरच मी पण खूप उशिरा आलो आहे आणि जेवणाची वेळ झालेली आहे. कदाचित ग्रामीण भागातले आत्तापर्यंत जेवण पण लोकांचे होतात तर मी बऱ्याच वेळ थांबलेला आहे. आणि मी साहित्यिक नाही पण मराठी भाषेवर प्रेम करणारा माणूस आहे. आज माझे मित्र श्याम डावळे इथं आहेत, असे फरडे वक्ते आहेत. आत्ता तर कदमांनी जोरात तेंडुलकरासारखं शतक मारलेलं आहे आणि तेंडुलकरानंतर जे शेवटचे बॅट्समन असतात त्यांच्यासारखी माझी गत झालेली आहे. पण आज तुम्ही मला प्रमुख पाहुणे म्हणून बोललेला आहात आणि मराठी भाषेवर प्रेम करणारा माणूस असल्यामुळं काही गोष्टी मी तुमच्याशी बोलणार आहे. मुळात ही भूमी आद्य मराठी भाषेची भूमी आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला आनंद वाटेल की 5 वर्षापूर्वी मराठी अभिजात करण्यासाठी एक समिती नेमली होती. त्या समितीने जो अहवाल दिलेला आहे त्या अहवालामध्ये मराठी भाषेची सुरुवात मराठवाड्यातून झाल्याचे त्याच्यात सिद्ध झालेलं आहे. इसवी सन पहिलं राजा सिमुख, सातवाहनातला जो राजा सिमुख होता त्या सिमुखाच्या नंतर सातवाहनांचं राज्य आलं आणि सातवाहनाचा प्रधान जो होता गुणाढ्य, त्या गुणाढ्याने गाथा सप्तसई नावाचा ग्रंथ लिहिला आणि तो सप्तसई गाथा सप्तसई हा ग्रंथ आहे तो महाराष्ट्री प्राकृत ह्या भाषेत लिहिलेला होता. मुळात आपल्या देशातल्या अगोदरच्या ज्या भाषा होत्या त्याच्यातली प्रमुख भाषा ही महाराष्ट्री प्राकृत होते. तुम्हाला पाली माहीत असेल, तुम्हाला मागधी माहीत नसेल कदाचित. मागधी, अर्धमागधी, पाली, पैशाची आणि महाराष्ट्री या प्राकृत भाषा होत्या आणि त्यातली प्राकृत भाषा जी महाराष्ट्री होती त्या महाराष्ट्रीमध्ये प्रचंड विपुल त्या काळात लिखाण झालेलं आहे. आणि गाथा सप्तशतीमध्ये जे उल्लेख आहेत ते उल्लेख प्राचीन काळात जिथं जिथं साहित्य परंपरा रुजल्या त्या साहित्य परंपरामध्ये ही इथले उल्लेख आले. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की एक होता कावळा, एक होती चिमणी. कावळ्याला पाणी प्यायचं होतं, खडा टाकत होता. चिमणीचं घर शेणात मेणाचं होतं, याचं सेनाचं होतं. ह्या ज्या कथा आहेत ह्या कथा गाथा सप्तशतीमधल्या आहेत. नंतर त्या फेबल्स म्हणून इजिप्त वगैरे ह्या देशामध्ये गेल्या आणि परदेशाच्या कथा म्हणून आपल्याकडे आल्या. मुळात त्या आपल्या कथा आहेत आणि त्या गोदावरी खोऱ्यातल्या आहेत. आणि इथला हा कॉटन बेल्ट जो कापूसाचा बेल्ट आहे तो इसवी सन पूर्व 3 शतकापासून जगभरात कापूस इथून पेरला जायचा. मुळात चीन देशामधून आणि भारतामधून रोमबरोबरचे जे काही संबंध होते त्या संबंधामुळं इथली भाषा प्रचंड समृद्ध होती. तुम्ही कधी पैठणला जर गेलात, पैठणच्या गावामध्ये एक मराठीचा स्मृतिस्तंभ आहे. ज्यावेळेस राजा शिमुखाचं मौर्य साम्राज्य संपलं आणि सिमुखाचं राज्य आलं आणि सातवाहनांचं पूर्ण ह्या देशामध्ये राज्य होतं. आणि तुम्हाला सांगायला आनंद होईल की 7 जनपद होती मौर्याच्या काळातले. त्याच्यातलं एक जनपद जे अस्मक होतं त्या अश्मकची राजधानी बोधन होती. आपल्या इथून खूप जवळ आहे बोधन. ती बोधन अश्मकची राजधानी होती आणि 13 पर्यंत अश्मक राज्य पसरलेलं होतं. त्याच्यामुळं मराठी आता गुडसुरकर सरांसारखी जी मराठीमध्ये समृद्ध किंवा पठाणांसारखी आत्ता राजेश कदमांसारखी लोकं जी मराठीमधून करतात त्याचा जो बूड आहे
ते गूढ प्रचंड प्राचीन आहे, त्याच्यामुळं संत साहित्याची परंपरासुद्धा मराठवाड्यामध्ये सुरू झाली. त्याच्यामागं म्हणजे ज्ञानेश्वर असतील, ज्या नामदेवानी भागवत संप्रदायाची सुरुवात केली, ते नामदेव पण मराठवाड्यातलेच होते, माऊली पण मराठवाड्यातलेच होते, असे अनेक लोक आहेत ज्यांनी इथून सुरुवात केली. मुळात ही चळवळीची भूमी आहे, आजपासून नाही तर गेली अनेक वर्ष ही भूमी चळवळीची भूमी राहिली. हजारो वर्षापासून दत्तीदुर्ग नावाचा जो राजा होता, दत्तीदुर्गाचं मूळ गाव लातूर होतं, त्या दत्तीदुर्गानी वेरूळचं पहिलं कैलास लेणं, त्या काळामध्ये आजची किंमत जवळजवळ 4000 कोटी आहे, त्या काळामध्ये वेरूळचं मंदिर बांधलं. तो दत्तीदुर्ग आपल्या लातूरचा होता. त्या सम्राटांनी देशावरल्या अर्ध्या भागावर राज्य केलं, कुंतल देशावर राज्य होतं, आणि पूर्ण देशभर ज्या माणसाचा गौगव होता तो माणूस लातूरचा होता. त्याच्यामुळं लातूरची भूमी, लातूर जिल्ह्याची भूमी किंवा उस्मानाबाद जिल्हा प्राचीन काळात जुन्या काळातला हा प्रचंड समृद्ध जिल्हा होता. आणि इथले जर पाळंमुळं काढली तर खूप मोठ्या प्रमाणात सन्नती नावाचं गाव आहे, गुलबर्गा जिल्ह्यामध्ये सन्नती नावाचं गाव आहे, आणि सम्राट अशोकाची उपराजधानी जरी पाटलीपुत्र होती, मुख्य राजधानी सन्नती ही उपराजधानी होती, आपल्यापासून खूप कमी अंतरावर सन्नती आहे, गुलबर्गा जिल्ह्यामधलं गाव आहे, तिथं उपराजधानी होती. त्याच्यामुळं हा प्रदेश आजचा नाही, याच्या प्रचंड प्राचीन काळापर्यंत ह्याचे मूळ जातात. त्याच्यामुळं इथली जी की साहित्य संपदा आहे ती अनेक मंदिरांमध्ये अनेक प्राचीन स्थळामध्ये दडलेली आहे. नौकुंडाची झरी असेल, हिप्पळगाव असेल, गणेशवाडी असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी जरा इतिहासाचाच हे असल्यामुळं ह्या गोष्टीमध्ये सखोल मी आता अभ्यास करतो आहे. मी आत्तापर्यंत लातूरला येऊन 1.5 महिने झालेत. ह्या 1.5 महिन्यामध्ये मी 3 लेख लिहिलेले आहेत की लातूर लट्टालूर ते लातूर हा प्रवास कसा झाला, लट्टालूरचं लातूर कसं झालं, आणि ह्या प्रवासामध्ये काय काय बदल लातूर जिल्ह्यामध्ये झाले, साहित्य संपदा कशी समृद्ध झाली. गह जोशी नावाचे शिरूर ताजबंदचे एक इतिहासकार आहेत, त्यांनी आपल्या आजूबाजूच्या गावातून शिलालेख गोळा केलेले आहेत, त्या शिलालेखावरलं पुस्तक आहे. त्या शिलालेखामध्ये आपल्या गावची किती समृद्धी होती, आपल्या गावातले शिलालेख खूप अनेक लोकांना अजूनही माहीत नाही की प्रत्येक गावाला एक शिलालेख असायचा किंवा ताम्रपट दिलेला असायचा. ताम्रपट तर प्रत्येक गावाला जिथं जिथं जहागिरी होती तिथं तिथं ताम्रपट दिलेला आहे. ताम्रपटाची प्रथा इ.स. 4 शतकापासून सुरू झाली. उत्तर चालुक्याच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ताम्रपट दिले गेले, प्रत्येक गावाला ताम्रपट आहेत, पण लोकांना समजत नसल्यामुळे कोणी ढेवाऱ्यात ठेवून त्याची पूजा करते. आणि आजही अनेकांकडं हे पूजेचं ताम्रपट म्हणून एवढं एवढं असतं, ते अनेकांकडे ताम्रपट आहेत, पण त्यांना अजूनही माहिती नाही की हे ताम्रपट काहीतरी वेगळं ऐतिहासिक दस्तावेज आहे. ते दस्तावेज मला माहीत आहे की गुडसूरसारखं जे गाव आहे ती खूप समृद्ध आहे. मुळातच ही समृद्धी तुमच्या बुडाचा ह्याच्यात गेली तर 600-700 वर्षामागं या गावाचं काहीतरी निश्चित असं काहीतरी वेगळं पण निश्चित दिसेल. फक्त त्याच्या थोडंसं खोलात गेलं, मी परवा नौकुंडाच्या झरीत गेलो होतो. नौकुंडाची झरी ही आज जरी असली नौकुंडाची झरी, पण त्याच्या मागचा जो काळ आहे तो नाथ संप्रदायाच्या पर्यंत 3-4 शतकापर्यंत जातो. पण तिथला जो आजपर्यंत जो संग्रह केलेला आहे तो अगदी आत्तापर्यंत 11-12 शतकापर्यंतच आहे. पण आपल्या इथल्या प्रत्येक गावाला कमीत कमी 700-800 वर्षाचा इतिहास आहे. मधल्या निजामाचं जे 125 वर्ष राज्य होतं त्या काळामध्ये अनेक गावातले हे दस्तावेज नष्ट झालेले आहेत, पण त्याचे काही पुरावे अजूनही घराघरात आहेत. मी एक इतिहासप्रेमी पुरातत्व विभागाचा एक अभ्यासक म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो, असं कुणाच्या काही घरात असेल तर आम्हाला सांगा, आम्ही त्याचं जतन करण्याचा प्रयत्न करूया आणि इतिहास करू. शेवटी ज्या माणसांना स्वतःचा इतिहास असतो ते माणसं संस्कृतीवर आणि इतर ह्याच्यावर साम्राज्य करतात. मुळात आपण दैववादी असल्यामुळं आपण जगावर आपल्यावर जगाने 750 वर्ष राज्य केलं, पण ज्या युरोप खंडाला ज्या युरोप खंडामध्ये गौतम बुद्धाच्या काळामध्ये इ.स. 375 ला प्लेटो आणि अरिस्टॉटल जन्मले, ते प्लेटो आणि अरिस्टॉटल जगासाठी तत्ववेत्ते आहेत, पण आपल्याकडं गौतम बुद्ध हे 13वे विष्णूचे अवतार मानले जातात आणि मंदिरात बंदिस्त आहेत, इथंच आपली हार आहे. जे शेक्सपियर 16व्या शतकामध्ये ब्रिटनमध्ये जन्मले त्याच काळामध्ये संत तुकाराम जन्मले, तुकाराम महाराज गाथेमध्ये बंद झाले,
प्रचंड ताकदीचा माणूस, एक एक अभंगावर प्रचंड पीएचडी करावी एवढं ज्ञान त्या अभंग गाथेमध्ये आहे। ती गाथा आपण पारायणासाठीच फक्त वापरतो, त्या गाथेतल्या अभंगावर आपण निरूपण करत नाही। दिलीप चित्रेसारखा माणूस ज्यावेळेस इंग्लिशमध्ये गाथेचं तुका सेज म्हणून ट्रान्सलेशन झालं, तर जगभरातली लोक असं म्हणायला लागली की तुकारामामध्ये प्रचंड क्षमता होती, पण इथल्या दैववादी लोकांनी तुकारामाचा झेंडा मंदिरावर लावला आणि तुकाराम गाथा ही प्रतीक विठ्ठलाला धरून पण समाजाचं प्रबोधन करण्यासाठी केली होती, ती गाथा बंदिस्त झाली। आपण दैववादी आहोत, हा दैववाद सोडून शेवटी इथले कोणी जे हे असतील त्या तथाकथित त्या काळातली जी लोकं असतील त्या लोकांनी क्रांती केली। क्रांती केल्यानंतर समाज परिवर्तन करणाऱ्या माणसांना त्या आपल्या समाजाचं एक वैशिष्ट्य आहे, ज्या ज्या वेळेस क्रांत्या घडल्या त्या त्या क्रांतीच्या काळात त्या त्या समाज महामानवांना त्रास झालेला आहे आणि नंतर त्यांचे देव झालेले आहेत। त्याच्यामुळं आपण गुडसुरकरांसारखी लोक, राजेश कदमांसारखी लोक, पठाणांसारखी लोक जी साहित्याचं काम करतायत, आजही गुणाढ्य गुणाढ्य इसवीसन पूर्व पहिल्या शतकामध्ये झालाय, आजही गुणाढ्याचं नाव गाथा सप्तमुदी होतं, त्याच्यानंतर अनेक राज्य आले अनेक राज्य गेले पण कुणाचंही नाव अस्तित्वात नाही। त्याच्यामुळं साहित्य सेवा करणाऱ्याचं नाव हे कायम कोरलं जातं, समाज मनावर कोरलं जातं। तुकाराम महाराजाची गाथा बुडवली, गाथा तरली ते लोकमनावर तरली, लोकभावनेतून तरली आणि ते लोकभावनेतले अभंग लिहिते झाले आणि त्याच्यातून तुकाराम महाराजांची गाथेची परंपरा पुढं चालत राहिली। त्याच्यामुळं साहित्य हे अमर आहे आणि साहित्याबरोबरच तो साहित्य लिहिणारा माणूस पण अमर आहे। त्याच्यामुळं साहित्याची सेवा ही मानवतेची सेवा आहे, माणसाला अधिक सुसंस्कृत करण्याचं काम साहित्य करतं, हे आज नाही गेल्या अनेक शेकडो वर्षाची परंपरा आहे। मला गुडसुरकरांचा यासाठीच अभिमान वाटतो की आपल्या भागातला माणूस, आत्ताच उल्लेख केला की सदानंद मोरे सर हे जे तुकाराम महाराजांचे वंशज आहेत, फक्त वंशजच नाही आहेत, त्या माणसाचा प्रचंड गाढा अभ्यास आहे, संत साहित्यावर आहे, प्राचीन काळामधल्या अनेक ह्याच्यावर आहे। सकाळ साप्ताहिक सकाळमध्ये त्यांचा जो स्तंभ होता तो स्तंभावरलं पुस्तक आहे आणि अर्वाचीन इतिहास, मध्य भारतातला इतिहास, हा सगळ्या गोष्टीचा अत्यंत बारकाईने अभ्यास केलेला सदानंद मोरेसारखा माणूस आहे। प्राध्यापक रणधीर शिंदेसारखे माझे मित्र आहेत, पुणे मुंबई कोल्हापूर विद्यापीठात मराठी विभागाचे प्रमुख आहेत, तेही ते सदस्य आहेत आणि अशा दिग्गज लोकांपर्यंत आमचा एक दिग्गज माणूस आज त्या साहित्य संस्कृती मंडळाच्या याच्यावर आहे। अभिमानाची गोष्ट आहे, गुडसूरसारखं क्रांतिकारी गाव आहे आणि गुडसूरचे ऋणानुबंध आजचे नाही आहेत। माझे वडील विनायकराव पाटील चोबळीकर हे शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष असताना, नारायणराव पाटलांचे अगदी जवळचे संबंध असताना नारायणराव पाटलांच्या प्रचारात ते अग्रभागी असायचे, त्याच्यामुळं तेव्हापासून गुडसूर आम्हाला अगदी इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं नाव त्यांना माहिती आहे। अशा घरातून मी आलेला असल्याने शेतकऱ्याचा पोरगा असल्यामुळं आज अधिकारी असलो कुठे असलो तरी माझे मूळ शेतकऱ्याच्या घरातले आहेत, त्याच्यामुळं जिथं जिथं वेदना आहेत, जिथं जिथं शेतकऱ्याच्या वेदना आहेत तिथं तिथं माझ्याही पोटाला पीळ पडतो। त्याच्यामुळं मी जरी अधिकारी असलो तर मुळात मी शेतकऱ्याचा पोरगा आहे एवढं बोलतो आणि गुडसूरकरांना पुन्हा एकदा अभिनंदन करतो, तुकाराम महाराजांचं अभिनंदन करतो आणि मला वेळ झाला, कार्यक्रमाला वेळ झाला आणि खूप वाढत चालला हा कार्यक्रम, बोलण्यासारखं खूप आहे, अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पण हे व्यासपीठ नाही याचं मला भान आहे। मला बोलवलं, माझा गौरव केला आणि दिग्गज लोकांच्या माझ्या हस्ते गौरव केला ह्या गोष्टीचा निश्चितच मला आज खूप आनंद झालेला आहे। नक्की मी आता लातूर जिल्ह्यामध्ये पुढले 3 वर्ष आहे, अजून कधी संधी मिळाली तर नक्की आपल्याशी संवाद साधायला मला आवडेल। ही आजची जी मुलं आहेत ते उद्याची नागरिक आहेत आणि त्यांच्यावर जे संस्कार तुकाराम महाराज करतायत ते खूप मोलाचे आहेत आणि ही पिढी उद्याची संपदा आहे आणि ती संपदा एवढ्या अतिशय चांगल्या पद्धतीने जोपासल्याबद्दल त्यांचंही मी खरं तर या समाजाचा घटक म्हणून आभार मानतो। लांबतं भाषण थांबवतो, जय हिंद जय महाराष्ट्र।